नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी शाळा या आपल्या आवडत्या चॅनलवर. या चॅनलवर आपण काय करत असतो बघा, प्रत्येक वेळेस एक नवनवीन प्रयोग आपण सादर करत असतो. आपले प्रयोग खूप गमतीदार आहेत, खूप मजेदार असे प्रयोग आहेत. यातून आपल्याला नवनवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि असंच आपण आज काय करणार आहोत, एक गमतीशीर आणि जादूचा प्रयोग पाहणार आहोत. आणि या जादूमध्ये काय वैज्ञानिक कारण आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी बघा आपल्याला काय काय साहित्य लागते. लिंबू लागतात आपल्याला, दोन लिंबू. एक लिंबू असेल तरी चालेल, पण आपण इथं दोन लिंबू घेतले. तर पुन्हा एक छोटासा कप, एक मेणबत्ती, काळी पिठी आणि वहीचा कोरा कागद, एवढं साहित्य आपल्याला लागते. आपल्या आजच्या प्रयोगाचं नाव काय आहे, जादूची अदृश्य भाषा असं आपल्या प्रयोगाचं नाव आहे. प्रयोगाच्या नावातच काय आहे, जादू आहे बघा. पण याच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारण लपलेलं आहे, ते कारण आपल्याला आज शोधायचंय. तर चला आपण प्रत्यक्षात प्रयोगाला सुरुवात करू. तर शुभदा, तू काय कर, या आरापत्तीने लिंबाचे दोन भाग करायचे. लिंबू चिरताना हाताला आपल्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची, सावकाशपणे लिंबू चिरायचे. बघा शुभदाने इथं काय केलंय, लिंबाचे दोन भाग केलेले. तर आपण नाही का भाजी वगैरे किंवा चहामध्ये पिळून हे करण्यासाठी लिंबू चिरतो, तशाच पद्धतीने आपल्याला लिंबू चिरायचंय. आणि या लिंबाचा रस काय करायचंय, या कपामध्ये काढून घ्यायचा आहे. हा जो कप आहे, चहाचा कप आहे हा, त्याच्यामध्ये हा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा आता इथं काय केलंय, मी रस काढून घेतलेला आहे. एका फोडीला जर तुम्हाला रस कमी वाटत असेल तर आपण दुसऱ्या फोडी म्हटला सुद्धा काय करू शकतो, रस काढून घेऊ शकतो. बघा दुसऱ्या फोडीतला सुद्धा आपण इथं रस काढून घेऊया. थोडासा खूप गमतीशीर प्रयोग आहे, शेवटपर्यंत बघा तुम्ही, मला नक्कीच आवडेल. आणि बघायचं झालं तुम्ही सुद्धा ट्राय करा घरी, तुम्हाला जमतो कसा. तर हा जो रस आहे बघा, याच्यामध्ये काय करायचंय, ही जी आपण छोटीशी काळी घेतली, कोणतीही काळी, एखाद्या झाडाची काळी घ्यायची कोणती, जर तुम्हाला अशी काळी उपलब्ध नाही झाली तर काळ्या पेटीमध्ये काळी सुद्धा तुम्ही वापरू शकता, काळ्या पेटीमध्ये सुद्धा काळी वापरू शकता. पण आपण इथं काय केलंय, एका झाडाची काळी घेतली. आता आणखी तर तू काय करायचं, याच्यावर हा जो कागद आहे याच्यावर मोठ्या अक्षरामध्ये काय करायचं, या रसामध्ये काळी उडवून त्याच्यावर तुझं नाव टाकायचं. लिंबाच्या रसामध्ये बुडायचं, सावकाशपणे टाकायचं. काळी चालत संपला तर पुन्हा काळी उडायची बघा त्याच्यावर. बघा आणखी आता काय करते, लिंबाच्या रसामध्ये काळी उडून स्वतःच नाव त्या कागदावर टाकते बघा. खूपच गमत आहे या प्रयोगामध्ये. आता पुढे तुम्ही बघत राहा, तुम्हाला दिसलच. या कागदावर काय केलंय, तिचं स्वतःच नाव टाकलेले. पण हे नाव दिसत नाही आपल्याला, दिसतय का, दिसतय का, नाही दिसत, दिसतय का, नाही दिसत. कारण आपण काय केलंय, ते लिंबाच्या रसाने त्याच्यावर लिहिले, त्यामुळे कोऱ्या कागदावर तिचं नाव दिसत नाही. पण आता बघा, आता हे नाव आपल्याला काय करायचंय, दिसलं पाहिजे असं काहीतरी जादू करायची. मग त्यासाठी शुभदा तू काय करायचंय, मेणबत्ती पेटून इथं टेबलवर ठेवायची. व्यवस्थितपणे मेणबत्ती पेटवायची आहे, मेणबत्ती पेटवताना काही इजा झाली नाही पाहिजे. आता ही जी मेणबत्ती टेबलवर आपण ठेवलेली, काय करायचंय, त्याच्यावर आपल्याला हा कागद असा उलटा धरायचा. कागद अशा पद्धतीने धरायचा की कागद पेटला नाही पाहिजे. कसा धरायचा आहे, कागद आपल्याला पेटून द्यायचा नाही, असा मेणबत्तीच्या वर असा थोडा थोडा कागद धरायचा बघा. कागद जर खाली झाला तर काय होतो, जळतो, त्यामुळे जळून द्यायचा नाही.
काळजीपूर्वक सावधानतेने आपल्याला काय करायचं आहे, काळजी मेहनतीवर धरायचं. बघा आता हळूहळू याच्यावर काय व्हायला लागलंय, नाव स्पष्टपणे दिसायला लागले. बघा बघा तुम्ही पण पाहू शकता हळूहळू काय व्हायलंय, याच्यावर नाव स्पष्टपणे दिसायले. मी याच्यावर अंकिता नाव लिहिलेलं आहे, ते आता हळूहळू दिसायले. बघा दिसतंय का त्याचं नाव, आता दिसतंय का? बघा कॅमेरा समोर कागद धरतो मी, अंकिता हे नाव आपल्याला कसं दिसतंय, एकदम स्पष्टपणे दिसतंय. आपण काय केलं, हा कागद मेणबत्तीवर असा पालथा धरला होता आणि तेवढ्याच जागेतलं नाव आपल्याला काय झालं, जेवढं आपण नाव लिहिलं तेवढंच काय झालं आपल्याला दिसलं. तर कशामुळे झालं हे माहितीये का? कारण लिंबामध्ये सायट्रिक नावाचं ऍसिड असतं. सायट्रिक ऍसिड कोणतं? सायट्रिक ऍसिड नावाचं ऍसिड असत. आणि त्या ऍसिड मुळे काय होतं बघा, ज्यावेळेस आपण सायट्रिक ऍसिडने एखाद्या कागदावर किंवा कशावर जर एखादं नाव लिहिलं तर काय होतं, जर आपण त्याला उष्णता दिली तर उष्णतेचा त्याच्यावर परिणाम होतो आणि ती अक्षरे आपल्याला ठळकपणे दिसू लागतात. एक प्रकारची जादूच आहे बघा, है का नाही? जादूच आहे का नाही? हा खेळ तुम्ही घरी सुद्धा करून पाहू शकतात. घरी आपल्या लिंबू असतं, आपण एखाद्या काळी वहीवर काय करायचं, कागद कागदावर किंवा कशावर काय करायचं, नाव काढायचं आणि घरी आई वडिलांना म्हणायचं, बघा दिसते का तुम्हाला? आणि तुम्ही असं कशावर लिहि, जर आपल्या घरी गॅस असेल, चूल असेल, नुसता बाजूला असेल, कागद जरी जवळ धरला तर सुद्धा ते आपल्याला नाव दिसू शकतं. हा हा जादूचा प्रयोग तुम्ही घरी करून पाहू शकतात, घरी घरच्यांना आई वडिलांना दाखवू शकतात आणि याच्यामागे काय वैज्ञानिक कारण आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या आई वडिलांना समजावून सांगू शकतात, आपल्या मित्रांना समजावून सांगू शकतात. मित्रांनो, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. हा प्रयोग तुम्ही सुद्धा घरी ट्राय करू शकता. हा प्रयोग करताना तुम्हाला काही जर अडचणी आल्या तर त्या सुद्धा तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता. या प्रयोगाला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. आणि आमच्या अशाच नवनवीन व गमतीशीर प्रयोगांसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.